असं आहे की याच भूमीतून येवल्याच्या बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली घोषणा केली की हिंदू धर्म मला न्याय देत नाही, आमच्या लोकांना न्याय देत नाही आणि म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, म्हणजे मी धर्मांतर करणार याची घोषणा याच येवल्याला याच मुक्तीभूमीमध्ये झाली आणि नंतर मग दीक्षाभूमीमध्ये नागपूरला आपण पाहिलं की कोट्यावधी लोकांनी जे आहे बाबासाहेब आंबेडकरांसहित बौद्ध धर्म स्वीकारला. मी ज्यावेळेला इथे आमदार म्हणून आलो 2004 ला, त्यावेळेला मी कुठे काय काय आहे ते पाहिलं आणि जेव्हा लक्षात आलं की ही मुक्तीभूमी आहे तेव्हा मी ठरवलं की आपण या मुक्तीभूमीचं जे आहे महत्त्व लोकांना अजून का कळू शकलं नाही, आपण इथे बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धाचा पुतळा वगैरे सगळं निर्माण करायला पाहिजे. प्रयत्नांना सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ मी आज 20 वर्ष हळूहळू हळूहळू प्रयत्न करत राहिलो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतो ते स्तूप, भगवान गौतम बुद्धांचा 22 फुटांचा पुतळा, बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रॉन्झचा पुतळा आणि काही पाठीमागे जे आहे ते पुस्तकांची दुकानं वगैरे एवढं केलं. नंतर आणखीन म्हटलं याच्यामध्ये आपण सुधारणा करू आणि मग दुसऱ्या पार्टमध्ये आपण जर पुढे गेलात तर आणखीन 15-16 कोटी रुपये खर्च करून तिथे विपश्यना हॉल, भंते जे आहेत भिक्खू त्यांना राहण्याची व्यवस्था, त्या ते ज्या क्लास घेतील ते क्लास वर्ग रूम, MP थिएटर, ऑडिओ व्हिडिओ हे सगळं 15-16 कोटी रुपयाचं काम दुसऱ्या टप्प्यात केलं आणि नॉर्वेचे आणि परदेशातले जे भिक्खू आहेत त्यांना इथे आणून त्यांच्या हस्ते आपण त्याचंसुद्धा उद्घाटन केलं. तर आज आपण पाहतो आहोत की लाखो लोक जे आहेत इथं येत आहेत आणि संपूर्ण ही जी आहे बुद्धभूमी मुक्तीभूमी 3 भूमी ज्या आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रसिद्ध आहेत. त्यातली पहिली मुक्तीभूमी जिथे घोषणा केली धर्मांतराची, दुसरी दीक्षाभूमी खरोखरच जिथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तिसरी जी आहे महानिर्वाण झाल्यानंतर निर्माण झालेली चैत्यभूमी मुंबईची. आणि या ठिकाणी आमचे सगळे गोरगरीब बांधव जे आहेत बाबासाहेबांचे अनुयायी आहेत लाखोने दर्शन घेण्यासाठी येतात. कालच आपण पाहिलं विजयादशमीच्या दिवशी नाशिकला सुद्धा आपण तिथे किरण रिजू आले होते, रामदास आठवले आले होते आणि बोधी वृक्ष जे आहे तो 1 वर्षाचा आपण झाला श्रीलंकेतून आणला होता आपण तिथे. आता तिथेसुद्धा अशा अनेक सोयी आपण करतो. भिक्खू निवास त्याचं काल भूमिपूजन केलं आणि तेसुद्धा काम काल आम्ही सुरू केलं. मुक्तीभूमीसाठी जवळजवळ आम्ही 30-35 कोटी रुपयात पण खर्च केला. आता जर आणखीन जर गरज लागली तर करू, कारण आता आपण भरपूर त्याची जी आहे त्याच्यामध्ये लोकांची राहण्याची सोय आहे, कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय आहे, ऑडिओ सगळ्या गोष्टी आता जवळपास झालेल्या आहेत. आता लोकांनी त्याचा जो आहे उपयोग करून घेतला पाहिजे. ठीक आहे, विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आज मुक्तीभूमीला तर जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यातने तर अनेक नेते तर या ठिकाणी उपस्थित येत राहतात. जरांगे पाटील देखील तर याच ठिकाणी उपस्थित आहेत. कसं पाहतो असे अनेक लोक असं म्हणू नका, हे आमचे गोरगरीब अनेक लोक जे आहेत ना दरवर्षी न चुकता येतात. ते निवडणूक असो आणि निवडणूक नसो त्यांना काही फरक पडत नाही. आता जे काही राजकीय नेते जे आहेत काय ते आपलं दाखवण्यासाठी जे आहे वेगळे प्रेम इकडे येणार जे कधीच आले नाही इथे, किंवा कधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर ज्यांनी डोकं टेकवलं नाही असेसुद्धा लोक येतात. पण आनंदाची गोष्ट आहे, त्या सगळ्यांचं स्वागत आहे या मुक्तीभूमीमध्ये. निवडणूक आहे त्यामुळे नवीन नवीन शुभेच्छाचे फलक दिसणार आहे काय, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने भगवान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने छगन भुजबळने हे जे काय काम उभं केलेलं आहे त्याला कोणीही
ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही। गोरगरीब आमच्या लाखो लोकांना माहिती आहे की भुजबळ कुटुंबीय आणि आमचे कार्यकर्ते हे सगळं काम उभं करतात, नवे वर्षभर त्याची देखभाल करतात। चार दिवसापूर्वी समीर भुजबळ आले आणि त्यांनी जिथे डाग पडले होते तिथे पॉलिश करून घेतलं, तिकडे मेणबत्तीचे स्टँड उखडले होते, मुंबईवरून स्टँड नवीन ताबडतोब स्टीलचे करून आणले। आमचं काम रोजचं आहे, त्यांचं काम निवडणुकीच्या दिवसासाठी। धन्यवाद। साहेब, एक प्रश्न होता की अरे उमेदवाराची कसली घोषणा करताय, हे बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी संविधान लिहिलं म्हणून आमच्यासारख्या मागासवर्गीय लोकांना सुद्धा मतदानाचा अधिकार पण मिळाला, निवडणुकीला उभं राहण्याचा पण अधिकार मिळाला, मंत्री मुख्यमंत्री पार राष्ट्रपती बनण्याचा सुद्धा अधिकार मिळाला, ते महत्त्वाचं आहे। हे वर्षानुवर्ष सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देणारं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलं, ते महत्त्वाचं आहे। आमचं कसली उमेदवारी, आमचं चालूच राहणार। शेवटचा प्रश्न, नांदगावच्या सभेमध्ये आपण आपली धुरा समीर भाऊंच्या आणि पंकज भोंगकुडा सरांनी थोडीशी निवृत्तीचे आपण संकेत दिले होते, नेमकी आपण आता काय करणार मला सांगा। मी 78 वर्षाचा आहे आणि हे 50 वर्षाच्या पुढे गेलो, आता याने हे सगळं काम सांभाळलं पाहिजे। सामाजिक काम आहे, शाहू फुले आंबेडकरांचं काम आहे, शिक्षणाचं काम आहे, गोरगरिबांची सेवा करण्याचं काम आहे, हे त्यांनी सगळं सांभाळलं पाहिजे ना। त्याच्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।